शिवसेनेच्या वतीनं प्रथम ती ही संकल्पना घेऊन महिला मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी केली आहे. महिलांना सक्षमीकरण करण्याकरता शिवसेनेच्या वतीनं कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शासकीय विश्रामगृह इथं बोलवण्यात आली होती. राज्यातील महिलांचं सक्षमीकरण करणं, निर्भीड आणि निडर बनवणं, नव्या उद्योग निर्मितीसाठी महिलांना प्रोत्साहन देणं, सामाजिक कौटुंबिक क्षेत्र महिलांच्या संबंधी आणि अडचणींचं निराकरण करणं अशी संकल्पना हाती घेऊन शिवसेनेच्या वतीनं राज्यभरात प्रथम ही संकल्पना घेऊन महिला मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी दिली. सन्माननीय नेते, युवा सेना नेते आदित्य ठाकरे साहेब त्यांच्या संकल्पनेतून एक नवीन संकल्पना बाहेर आली आहे की ती म्हणजे प्रथम ती महिलांना प्रथम प्राधान्य द्यायचं आणि त्या संदर्भामध्ये की महिलांच्या ज्या काही समस्या असतील मतदारसंघातल्या किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनातल्या किंवा बचत गटाच्या ह्या संदर्भातल्या सगळ्या ज्या समस्या अशा 5 लाख महिलांना भेटण्याची एक योजना आहे. त्यातला प्रथम टप्पा हा सुरू होतो आणि त्या प्रथम टप्प्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी हा मेळावा होतो आहे. पहिला मेळावा 1 वाजतामध्ये पंढरपूरला होतो महिलांचा आणि दुसरा मेळावा सोलापूरमध्ये 4 वाजता होतो आहे. नुसत्याच शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना सक्षम बनवणं हा हेतू नसून संपूर्ण राज्यातील महिलांना सक्षम करण्याच्या हेतूनं हा मेळावा घेण्याचं आयोजन आहे अशी माहिती जिल्हा महिला संपर्क प्रमुख अस्मिता गायकवाड आणि जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी यावेळी दिली. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार, युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार उद्या आमचे संपर्क प्रमुख आदरणीय तानाजी सावंत साहेब आणि समन्वयक शिवाजी सावंत साहेब सह संपर्क प्रमुख टोंगे पाटील साहेब, सर्व जिल्हा प्रमुख आणि महिला जिल्हा प्रमुख यांच्या नियोजनातनं उद्या दुपारी 4 वाजता म्हणजे उद्या दुपारी 1 वाजता पंढरपूर येथे आणि उद्या दुपारी 4 वाजता सोलापूर येथे मेळाव्याचं नियोजन आलेलं आहे. उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं महिला मेळावा आयोजित केलेला आहे. आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि युवा सेनेचे माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये 2 ठिकाणी जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी महिला मेळावा आयोजित होतो आहे. त्याच्यामध्ये पंढरपूरमध्येही दुपारी 1 वाजता हा मेळावा होतो आहे आणि 4 वाजता सोलापूरला. तर महिला आघाडीच्या वतीनं आणि मोठा जास्तीत जास्त संख्येनं महिला उपस्थित राहून हा मेळावा अतिशय ताकदीनं करून दाखवणार आहेत आणि याचा उद्देश हा आहे की पक्षाच्या माध्यमातून महिलांची ताकद वाढवणं, महिलांचं संघटन करणं, महिलांच्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा प्रयत्न आहे. यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, शहर प्रमुख हरिभाऊ चौगले यांच्यासह शहर जिल्हा पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी आदी उपस्थित होत्या.